सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे हे सरकार दारुड्यांची काळजी घेतंय. उद्याची पिढी बर्बाद कशी होईल याची या सरकारला पर्वा त्या ठिकाणी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावावर मुंबईत वाईन त्या ठिकाणी छोट्या दुकानात त्या ठिकाणी सुपर मार्केटमध्ये विकणं म्हणजे हा एक प्रकारचा व्यभिचार महाराष्ट्रातील जनतेसोबत हे सरकार करताना या ठिकाणी दिसतंय. मला वाटतं बेवड्यांना समर्पित अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने या ठिकाणी घेतलाय. ना मंदिरांची काळजी, ना शिक्षणाच्या सारख्या पवित्र मंदिरांची काळजी, तिथल्या लोकांची काळजी, परंतु या ठिकाणी दारू विक्रेत्यांची आणि दारू पिऊन कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे सरकार इनडायरेक्टली प्रोत्साहन देत आहे असा माझा या ठिकाणी आरोप आहे. आणि म्हणून हे भरकटलेलं सरकार आणि भरकटलेला निर्णय घेताना दिसतंय.